भाजपा किसान मोर्चा सेलू तालुक्याच्या वतीने माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री महाराष्ट्र राज्य श्री रावसाहेब दानवे पाटील यांना सेलू तालुक्यातील सततच्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले असून सोयाबीन कापूस तूर व अन्य पिकांचे नुकसान झाले. जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते पूल खरडून गेले. सेलू तालुक्यातील निजाम कालीन शाळा काही ठिकाणी पडल्या असून सेलू तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांचे 2020-2021 पीक कर्ज सरसकट माफ करावे, विविध मागण्यांचे निवेदन माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या निवासस्थानी सेलू येथे बोर्डीकर साहेब यांच्या उपस्थितीत निवेदन दिले. भाजपा तालुका अध्यक्ष सेलू बाळासाहेब जोगदंड, भाजपा किसान मोर्चा सेलू तालुका अध्यक्ष दगडोबा जोगदंड पाटील, भाजपा युवा मोर्चा सेलू तालुका अध्यक्ष शिवहरी शेवाळे, अन्य भाजपा पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.